वेलकम स्टूडेंट्स, सीईटी चा या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण 9.5 म्हणजे ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स या युनिट कडे जाणार आहोत। आतापर्यंत सिनॅप्स पर्यंत आलेलो आहोत आपण, आणि सिनॅप्टिक ट्रान्समिशन कशी घडतात, ऍक्च्युअली नर इम्पल्स कंडक्शन कसं होतं ते आज आपल्याला शिकायचं आहे। अतिशय साध्या सोप्या 3 डायग्राम्स आहेत टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या, इथं बोर्डवरही मी काढलेल्या आहेत। रेस्टिंग एक्झाम, डीपोलराइज्ड एक्झाम आणि पुन्हा रिपोलराइज्ड एक्झाम, या 3 डायग्रॅमच्या सहाय्यानं आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या आहेत। ओके, सो फर्स्ट वी स्टार्ट विथ व्हॉट इज मीन बाय नर्व इम्पल्स। व्हॉट इज मीन बाय नर्व इम्पल्स, राइट? सो नर्व इम्पल्स मीन्स अ वेव ऑफ बायो इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस पासिंग अलॉन्ग न्यूरॉन। अ वेव ऑफ बायो इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बेंसेस पासिंग अलॉन्ग एग्जाम, दैट इज कॉल्ड एज अ नर्व इम्पल्स। नाउ रीड द डेफिनेशन केयरफुली। अ वेव, वेव मीन्स फॉर एग्जाम्पल दिस इज अ न्यूरॉन एंड फ्रॉम दिस पॉइंट दिस बायो इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बेंसेस पासेस टू नेक्स्ट पॉइंट, देन नेक्स्ट पॉइंट, देन नेक्स्ट पॉइंट, दिस इज द वेव। Suppose this is exon and this is wave. So wave of this electrochemical or bioelectrical disturbances, that means sometimes positive outside, sometimes negative inside, again negative outside, positive inside and vice versa. So that disturbances passing along the whole length of exon, that is known as a nerve इम्पल्स। क्लियर, समजलं डेफिनेशन? पूर्णतः जाणून घ्यायचे की नर इम्पल्स म्हणजे ही एक वेव आहे, कोणाच्या बाजूने जाणार आहे ती, तर अलॉन्ग होल लेंथ ऑफ एक्झॉन, हा एक्झॉन आहे, एक्झॉनच्या पूर्ण लेंथ वरती ती पास होणार आहे। ती जी वेव आहे कशाची आहे, तर बायो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस। याचा अर्थ काय बरं, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस ईसीएफ आणि आयसीएफ मध्ये असलेले, ईसीएफ म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फील्ड आणि आयसीएफ म्हणजे इंट्रा सेल्युलर फील्ड, त्याच्यामध्ये असलेले जे काही चार्जेस आहेत पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली, त्यांच्यामध्ये येणारे डिस्टर्बन्सेस आणि त्यामुळे निर्माण होणारी इलेक्ट्रिक पॉवर, असं म्हणूया आपण पोटेन्शियल डिफरन्स, आणि त्या पोटेन्शियल डिफरन्सची वेव अशी पूर्ण एक्झॉनच्या लेंथवरून पास होणं, त्याला म्हणायचं नर्व इम्पल्स। क्लिअर, कसं घडतं बघू आपण। सो दॅट इज अबाउट अ वेव ऑफ नर्व इम्पल्स। नाउ यू कॅन ऑब्झर्व दिस फिगर, दिस ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स इज ड्यू टू सम चार्जेस प्रेझेंट ऑन द सेल मेम्ब्रेन ऑफ एक्झॉन। दिस इज सेल मेम्ब्रेन, एक्झॉन पजेस सेल मेम्ब्रेन एंड दिस सेल मेम्ब्रेन
has some charges on outside as well as on inside, and these charges are due to the ECF and ICF. That means intracellular fluid and extracellular fluid. The intracellular fluid and extracellular fluid, they contain some positively charged ions and negatively charged ions. Clear? Mostly the sodium and potassium, these are positively charged ions, and they have their same total number higher in ECF. In ECF, the total number of Na and K plus is higher, but there is predominance of sodium and chloride ions also in ECF. Right? So in ECF, the total number of sodium and potassium ions is higher, but there is a predominance of sodium and chloride ions, and that's why this ECF shows positivity outside, electropositivity outside. Right? Now in ICF, you can see in the figure, in ICF there is a predominance of K plus here, and that's why the internal membrane of axon is negatively charged. In addition to that, there are negatively charged ions are present, known as proteins and DNA. You know very well, proteins and DNA carry negative charge. Okay? So now you are clear cut. The ECF has sodium and potassium, same total number of ions, but predominance of sodium and chloride ions. In ICF there is predominance of potassium, and in addition there is a negatively charged ions like proteins and DNA present, and that's why ICF or inner membrane of this axon is negatively charged and outer membrane is positively charged. Clear? Now this is known as resting potential or resting axon. This is known as resting axon or resting potential. This resting potential is maintained always by higher sodium ions on outer surface and higher potassium ions on inner surface. That is the condition. That is the condition to maintain resting axon. A resting condition having electropositivity outside and electronegativity inside. The electropositivity is due to loss of sodium and potassium ions, total number, but there is a predominance of Na and Cl. And to the inner side, the electronegativity is due to the predominance of K plus, but in addition to K plus, there are negatively charged ions are also present. These negatively charged ions are protein, DNA, and due to which this is the resting condition when axon is not doing anything, resting, then always shows positive electromagnetic field outside and negative and on inside, right? And this condition is always maintained by keeping high concentration of sodium outside
and high concentration of potassium inside. Okay, so that is called as a resting potential. आतापर्यंत आपण एक दोन कन्सेप्ट क्लियर केल्या, दोन तीन कन्सेप्ट क्लियर केल्या की रेस्टिंग पोटेन्शियल किंवा रेस्टिंग एक्झॉन म्हणजे काय झालं. तर हा जो एक्झॉन आहे त्याचं जे सेल मेम्ब्रेन आहे त्या सेल मेम्ब्रेनला आतली बाजू आहे, बाहेरची बाजू आहे, इनर आणि आउटर. इनर बाजूला आयसीएफ आहे, आउटर बाजूला ईसीएफ आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आणि इंट्रा सेल्युलर फ्लुइड, बरोबर. दोघांमध्येही काही आयन्स प्रेझेंट आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स प्रेझेंट आहेत की ज्याच्यामुळे हा सेल मेम्ब्रेनचा आउटर सरफेस पॉझिटिव्ह सातत्यानं राखलाय आणि आतला निगेटिव्ह राखलाय रेस्टिंग कंडिशन, बरोबर. ते कशामुळे घडतं तर ईसीएफ मध्ये सोडियम आणि पोटॅशियम यांचा टोटल नंबर आयन्सचा तर जवळजवळ सारखा असतो, सोडियम आणि पोटॅशियम इक्वली असतो, परंतु थोडा प्रीडॉमिनन्स हा सोडियम आणि क्लोराईड आयन्सचा पण राहतो इन ॲडिशन ईसीएफ मध्ये. आणि आयसीएफ मध्ये मात्र प्रीडॉमिनन्स ऑफ के प्लस म्हणजे पोटॅशियम आयन्सचा प्रीडॉमिनन्स म्हणजे जास्ती प्रमाण राहतं. आणि इन ॲडिशन पूर्णपणे आतल्या आयसीएफ मध्ये निगेटिव्हली चार्ज आयन्सची गर्दी जास्ती राहते. मग कोणते निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्हली चार्ज आयन्स? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रोटीन्स वरती किंवा डीएनए वरती निगेटिव्हली चार्ज आयन्स म्हणजे न्यूक्लिक ऍसिड्स, बरोबर. त्या निगेटिव्हली चार्ज आयन्समुळे आणि के प्लसचा प्रीडॉमिनन्स असल्यामुळे आतला इनर सरफेसद्वारे तो निगेटिव्ह राखला जातो आणि बाहेरच्या बाजूला पोटॅशियम आणि सोडियमचं इक्वल अमाऊंट आहे, थोडंसं सी एल पण त्याच्यामध्ये ॲडिशनली असतं, तरी सोडियम आणि पोटॅशियममुळे बाहेरची सरफेस ही पॉझिटिव्हली मेंटेन केली जाते, पॉझिटिव्हली चार्ज मेंटेन केली जाते. अजून एक कंडिशन त्याला अप्लाय केली आपण की नेहमी रेस्टिंग कंडिशनमध्ये हा सोडियम बाहेरच्या बाजूला नेहमी हायर असतो, आतल्या बाजूला कमी असतो. त्याच्या उलट पोटॅशियम जो आहे तो आतल्या बाजूला हायर असतो आणि बाहेरच्या बाजूला कमी असतो. ही कंडिशन एक विसरायची नाही शेवटपर्यंत. तर जसं आपण एक्सप्लेनेशन पुढे घेत जाऊ तेव्हा या कंडिशन्स लक्षात घ्या. ऑलवेज हायर एनए आउटसाइड, ऑलवेज हायर के इनसाइड, क्लियर. तर ही रेस्टिंग पोटेन्शियल कंडिशन मध्ये घडतं. आता हा एक्झॉन रेस्टिंग मध्ये आहे पण अजून काही गोष्टी घडतात. समटाइम्स सम सोडियम अँड पोटॅशियम लिव्स अक्रॉस मेम्ब्रेन, सम पोटॅशियम अँड सोडियम लिव्स अक्रॉस मेम्ब्रेन, सम सोडियम अँड पोटॅशियम लिव्स अक्रॉस मेम्ब्रेन. इवन दो दिस इज इन रेस्टिंग कंडिशन, इवन दो देर इज अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आउटसाइड एंड पोटेशियम इनसाइड हायर कॉन्सन्ट्रेशन, इवन दो दिस सोडियम सम सोडियम लीक्स आउटसाइड एंड पोटेशियम लीक्स इनसाइड, राइट, क्लियर. सो रिमेंबर द लीकिंग अक्रॉस मेम्ब्रेन ऑफ सोडियम आउटसाइड इज ऍक्टिव्हली रिस्टोर्ड बाय सोडियम पोटॅशियम बॉम्ब. म्हणजे काय म्हणत, रेस्टिंग कंडिशन मध्ये एक्झॉन आहे, बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह हायर कॉन्सन्ट्रेशन सोडियमचं आहे, आतल्या बाजूला हायर कॉन्सन्ट्रेशन केच आहे, बरोबर. आणि
बऱ्यापैकी हे जे सोडियमचं आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आताने बाहेर थोडंसं बॅलन्स केलेलं आहे, किंवा बॅलन्स म्हणण्यापेक्षा हाय कॉन्सन्ट्रेशन सोडियमचं बाहेर आणि पोटॅशियमचं आतमध्ये आहे आणि कंडिशन मेंटेन केली की पॉझिटिव्ह आउट आणि निगेटिव्ह इन. पण सातत्यानं हे सेल मेम्ब्रेन आहे, हे सेल मेम्ब्रेन थोडं लीक राहू शकतं आणि लिकिंगमुळे सोडियम बाहेर जाऊ शकतो, पोटॅशियम आतमध्ये येऊ शकतो. बाहेरचे काही सोडियम आयन्स बाहेरचे काही पोटॅशियम आयन्स आतमध्ये येतील, सोडियम आयन्स बाहेर जातील किंवा उलट सुलट लीक असतो. लिकिंगमुळे हे बऱ्यापैकी बाहेर जाणार आणि आतमध्ये सुरू होतं. आता हा जो लीक आहे तो लीक अवॉइड केला जातो. कोणामुळे? तर सोडियम पोटॅशियम एक्सचेंज म्हणतो, सोडियम पोटॅशियम एक्सचेंज अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इज मेंटेन्ड बाय और क्या रिस्टोर बाय सोडियम पोटेशियम एक्सचेंज पंप अगेंस्ट कॉन्सेंट्रेशन ग्रेडियंट अगेंस्ट कॉन्सेंट्रेशन ग्रेडियंट and as it works against concentration gradient it needs energy and due to this energy requirement of energy some potential difference is created. About minus 50 millivolt to 100 millivolt, that means about on an average minus 70 millivolt. लक्षात येते का तुमच्या की बाहेरच्या बाजूला हायर सोडियम आहे, बरोबर? हा सोडियम आतमध्ये लीक होतो, बरोबर? आतल्या बाजूला हायर पोटॅशियम आहे आणि तो बाहेर लीक होतो. इथे दाखवलंय जनरली रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये सोडियमचं प्रमाण बाहेर जास्ती असतं, पोटॅशियमचं प्रमाण जास्ती असतं, परंतु सेल मेम्ब्रेन काही वेळेला परमेबल राहतो आणि लीक व्हायला सुरुवात होते सोडियम आणि पोटॅशियम आयन्सची. सोडियम आयन्स आतमध्ये घुसायला लागतात, पोटॅशियम आयन्स बाहेर पडायला लागतात, लीक होईल. पण हे घडून दिलं जात नाही, हे घडून न देणारा कोण आहे? तर सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप दाखवलाय. हा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप आत आलेले सोडियमचे जे आयन्स आहेत ते बाहेर टाकायला सुरुवात करतो. आत येत आहेत सोडियमचे आयन, त्यांना बाहेर टाकायचा प्रयत्न करतो अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. याचा अर्थ काय? तर आत आलेले सोडियमचे आयन्सचं प्रमाण कमी आहे, बाहेर ते सोडियमचं प्रमाण हायरच आहे, त्यामुळे कमी कॉन्सन्ट्रेशन करून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जेव्हा मॉलिक्युल्स मूव्ह करायचे असतात तेव्हा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट लागतो आणि त्या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला
फॉर्म ची गरज लगते एनर्जी ची गरज लगते तो अशा पद्धति सोडियम पोटैशियम एक्सचेंज पंप वर्क्स अगेंस्ट कॉन्सेंट्रेशन ग्रेडियंट तेच पोटैशियम आयन लागू पड़ते पोटैशियम आयन से आत गस किए लीक होऊन बाहर गए बराबर लीक होऊन बाहर गए पोटैशियम आयन से आत आना बाहर गए बाहर पड़े लीक होऊन पुनः आत आना आत आना तो सोडियम पोटैशियम पंप काम करावे लगे अगेन्स्ट कॉन्सेंट्रेशन ग्रेडियंट एनर्जी पोटेंशियल डिफरेंस क्रिएट होतो साधारण माइनस 50 मायक्रो वोल्ट ते माइनस 50 मिली वोल्ट ते माइनस 100 मिली वोल्ट राइट एवरेज काढला माइनस 70 मिली वोल्ट असं म्हणायचं And this is the resting potential. Or polarized condition of neuron. Samajhla? Ta ikha apan pahili figure purna keli. Pahilya figure madhe resting axon कसा असतो ते शिकलो आता आपण पुढे जाऊ दुसरी फिगर आपल्याला आता बघायची आहे आणि दुसऱ्या फिगर मध्ये आपल्याला पोलराइज्ड कंडिशन वरून डीपोलराइज्ड कंडिशन कडे जायचं म्हणजे ही सगळी पोलराइज्ड कंडिशन आहे पॉजिटिव आउटसाइड आणि निगेटिव इनसाइड पोलराइज्ड कंडिशन आहे इथे आपण दाखवलीपणे थोड्या फार प्रमाणामध्ये तिचं कन्वर्शन डीपोलराइज्ड कंडिशन मध्ये करायचं म्हणजे निगेटिव्ह आउटसाइड आणि पॉझिटिव्ह इनसाइड हे कसं होतं ते शिकायचं राईट सो न्यूरॉन सेल मेम्ब्रेन ऑल्सो पजेस गेटेड चॅनल्स फॉर सोडियम अँड पोटॅशियम कॉल्ड व्होल्टेज गेटेड चॅनल्स द सेल मेम्ब्रेन possess voltage gated channels for sodium and potassium. In short, we call them as VGC, voltage gated channels. It's also said that this sodium potassium pump is connected to the system. दोन्ही आयन्सला ऑपरेट करणार असतो पण या सेल मेम्ब्रेन मध्ये अजूनही असे काही चॅनल्स आहेत त्यांना व्होल्टेज गेटेड चॅनल्स म्हणायचं फॉर सोडियम अँड पोटॅशियम अँड दीज आर सेपरेट फॉर Na and K. The first criteria is energy. The second criteria is they close and open separately. It's after sahe ki voltage gated channels sodium and potassium che ya cell membrane madhe asnare he separate hai. Ekas component सोडियमचा व्होल्टेज गेटेड चॅनल वेगळा पोटॅशियमचा व्होल्टेज गेटेड चॅनल वेगळा दोघे सेपरेट शिवाय त्यांचं ओपनिंग आणि क्लोजिंग ही सेपरेट असते दोन कंडिशन लक्षात ठेवायचे लक्षात सो हाऊ दिस कंडिशन इज चेंज During polarized condition and resting polarized condition, these voltage gated channels are closed. आता ही condition आपण माहिती करून घेतली की voltage gated channels काय आहे
असणं कसं आहे। आता कंडिशन तो दिस बीसी बीजीसी दैट मीन्स वोल्टेज डायलेटेड चॅनल्स आर क्लोज ड्यूरिंग पोलराइज्ड कंडिशन दैट मीन्स रेस्टिंग पोटेंशियल क्लोज असतात। क्रायटेरिया त्यांचे ते चालू नसतात, फक्त चालू काय असतं रेस्टिंग कंडिशन मध्ये सोडियम पोटेशियम पंप आलं लक्षात, पण व्होल्टेज गेटेड चॅनल्स मात्र बंद असतात। वेन स्टिम्युलस इज गिव्हन, वेन स्टिम्युलस इज गिव्हन यू कॅन सी हियर हा स्टिम्युलस दिला, स्टिम्युलस इज अप्लाइड। वेन स्टिम्युलस इज गिव्हन what happens see when stimulus is given the voltage gated channels open and resting potential is changed into action potential is given then these voltage gated channels open and resting potential is changed into action potential that means polarized condition to depolarized condition व्होल्टेज गेटेड चॅनल्स बंद असतात, पण जेव्हा स्टिम्युलस आपण देतो तो स्टिम्युलस दिला की हे व्होल्टेज गेटेड चॅनल्स ओपन होतात आणि ओपन झाले की मग रेस्टिंग पोटेन्शियलचं कन्वर्शन ऍक्शन पोटेन्शियल मध्ये म्हणजे पोलराइज्ड कंडिशन ही डीपोलराइज्ड कंडिशन मध्ये नेली जाते। म्हणजे काय होतं, हाऊ सी व्हाट हॅपन्स दॅट इज कॉल्ड ॲज अ डीपोलरायझेशन, depolarization or in another word generation of nerve impulse, generation of nerve impulse kashi ghadte pahuya apan, generation of nerve impulse now any stimulus given to this nerve causes sodium to enter inside and potential difference drop below 70 millivolt. Stimulus given, applied so that sodium start entering inside and potential difference drop below minus 70 millivolt. The stimulus dila cell membrane la ke sodium ata aat mare ghusayla lagle barabar, sodium aat mare ghusayla lagle current stimulus dilela ahe आणि मग स्टिम्युलस दिल्यामुळे या सोडियमचा रॅपिड इन्फ्लक्स सुरू होतो। सो सोडियम इज मोर परमिएबल अँड रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम ऑकर, सो रॅपिड
influx of sodium or figure मध्ये दिसतंय बघा स्टिम्युलस दिलाय हे सेल मेम्ब्रेन सोडियमला मोर परमिएबल आहे आणि सोडियमचा मग इन्फ्लक्स आता आतमध्ये वाढायला रेस्टिंग कंडिशन मध्ये हे सोडियम बाहेरच्या बाजूला जास्त प्रमाणात आहे आणि ते मेंटेन करतंय हा सोडियम पोटॅशियम पंप पण स्टिम्युलस दिल्यामुळे सेल मेम्ब्रेन परमिएबल होतो परमिएबल होतो याचा अर्थ ते जास्तीत जास्त परमिशन द्यायला लागतो कोणाला तर सोडियम आयन्सला आणि मग सोडियम आयन्सची एंट्री सुरू होते आतमध्ये आयसीएफ मध्ये आणि रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम ऑफर्स क्लिअर आणि त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते -74 mV खाली डिक्लाइन होत आहे ड्यू टू विच आता हे जे चेंज आहे हा चेंज जो आहे तो व्होल्टेज गेटेड चॅनल्स वर टू वे हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ड्यू टू दिस व्होल्टेज गेटेड चॅनल वर्क दोन वेज ना सेपरेट आहेत ते सेपरेट फॉर एनए अँड के ओपन अँड क्लोज सेपरेटली दोन पद्धतीने त्यांचं वर्क घडतं व्होल्टेज गेटेड चॅनल रेस्टिंग पोटेन्शियल चॅनल मध्ये सोडियम अँड पोटॅशियम चॅनल्स ओपन व्होल्टेज गेटेड चॅनल्स बंद असतात आणि पोलराइज्ड कंडिशन मेंटेन होते ड्यू टू स्टिम्युलस सोडियम गेट ओपन बट के गेट क्लोज याच्यामध्ये ड्यू टू स्टिम्युलस सोडियम गेट इज ओपन अँड पोटॅशियम गेट इज क्लोज सोडियम गेट इज ओपन अँड पोटॅशियम गेट इज क्लोज अँड अल्टिमेटली सोडियम आयन एंटर्स इनसाइड अँड पोटॅशियम आयन्स डू नॉट सो ड्यू टू विच वॉट विल हॅपन द सोडियम रश इनसाइड अँड इनसाइड मेक्स मोर पॉझिटिव्ह अँड आउटसाइड मेम्ब्रेन बिकम्स मोर निगेटिव्ह इथे लक्षामध्ये की स्टिम्युलस अप्लाय केल्यामुळे या मेम्ब्रेनवरती असलेले हे इथं आपण असं म्हणूया ना व्ही सी जी सी म्हणजे व्होल्टेज गेटेड चॅनल्स आहेत तर व्होल्टेज गेटेड चॅनल्समध्ये सोडियमचा इन्फ्लक्स जास्ती सुरू होतो ॲज कम्पेअर टू पोटॅशियम आउटसाइड आणि पर्टिक्युलरली सांगायचं झालंच तर सोडियमचे गेट ओपन आहेत केचे गेट बंद आणि केचे गेट बंद असल्यामुळे जास्ती प्रमाणामध्ये सोडियम आतमध्ये जाईल के बाहेरच राहील आता सोडियम जास्ती आतमध्ये गेला की आतमध्ये निगेटिव्हली चार्ज आयन आहेतच ऑलरेडी कोणते प्रोटीन्स आणि डीएनए पण सोडियमचं प्रमाण आत जास्त वाढल्यामुळे इथली जी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असते आतल्या मेम्ब्रेनवरची ती पॉझिटिव्ह होते ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ मोर अँड मोर सोडियम आयन्स आणि बाहेर ईसीएफ मध्ये सोडियम आत जास्त गेल्यामुळे बाहेरही काही ईसीएफ मध्ये निगेटिव्हली चार्ज आयन आहे उदाहरणार्थ क्लोराईड आणि त्यामुळे बाहेरची बाजू जी आहे ती निगेटिव्ह होते अँड दॅट कंडिशन इज नोन ऍज डीपोलराइज्ड पोझिशन आले लक्षात तर अशी ही डीपोलराइज्ड कंडिशन झाली डीपोलराइज्ड कंडिशन मध्ये स्टिम्युलस अप्लाय केला की सोडियम स्टार्ट एंटरिंग इन साइड पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉप बिलो -70 mV रॅपिड इन्फ्लक्स ऑफ सोडियम ऑफर द व्होल्टेज गेटेड चॅनल्स आता ऑपरेट व्हायला लागतात
वर्क करायला लागतात सेपरेटली वर्किंग असतं फॉर सोडियम अँड पोटॅशियम ओपनिंग आणि क्लोजिंग सुद्धा सेपरेटली असतं स्टिम्युलस दिल्यामुळे सोडियमचा गेट ओपन होतो परंतु केचा गेट बंद असतो त्यामुळे सोडियम आतमध्ये जास्त घुसला पॉझिटिव्हिटी आतमध्ये जास्त वाढली आणि मग बाहेर निगेटिव्हिटी निर्माण होईल आणि अशा रीतीने आत पॉझिटिव्ह आणि बाहेर निगेटिव्ह कंडिशन निर्माण झाली की त्याला आपण डिपोलराइज्ड कंडिशन म्हणतो आता रिपोलरायझेशन आपण रेस्टिंग शिकलो म्हणजे पोलरायझ्ड कंडिशन शिकलो डिपोलराइज्ड कंडिशन शिकलो आता रिपोलरायझ्ड कंडिशन रिपोलरायझेशन म्हणजे काय तर फर्स्ट ऑफ ऑल न्यूरॉन इज पोलराइज देन अंडरगोज डिपोलरायझेशन और रेस्टिंग पोटेंशियल इज कन्वर्टेड इन टू एक्शन पोटेंशियल एंड अगेन इट अंडरगोज पोलराइजेशन थ्रू रिपोलरायझेशन म्हणजे सुरुवातीला न्यूरॉन एक्झॉन हा पोलराइज असतो पोलराइज म्हणजे बाहेर पॉझिटिव्ह आत निगेटिव्ह डिपोलराइज म्हणजे बाहेर निगेटिव्ह आत पॉझिटिव्ह आणि पुन्हा पोलराइज होतो म्हणजे पुन्हा बाहेर पॉझिटिव्ह आतमध्ये निगेटिव्ह पण ते घडताना तो रिपोलरायझेशन कंडिशन मधून जातो ती रिपोलरायझेशन कंडिशन ही फार शॉर्ट इंटरवल साठी ऑकर फॉर शॉर्ट इंटरवल टाइम कॉल्ड रिफ्रॅक्टरी पीरियड अतिशय छोट्या कालावधीसाठी ती ऑकर होते तिला रिफ्रॅक्टरी पीरियड म्हणायचं काय घडतं पहा प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ सोडियम आयन्स इन साईड आता बघितलं मग अशी आपण इथं सोडियम आयन्सचा इन्फ्लुएन्स झालेला आहे आतमध्ये जास्ती प्रमाणात सोडियम आतमध्ये आलेलं आहे त्यामुळे आपली बाजू पॉझिटिव्ह झालेली बरोबर सो प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ सोडियम आयन्स फर्दर नॉट अलाउ मोर एन ए टू एंटर इन साईड आयसीएफ मध्ये जास्ती प्रमाणामध्ये आता सोडियम अलाउ केलं जात नाही At the same time, K move out through the voltage-gated channels and what happens? For Na closed and for K open. डिपोलराइज कंडिशन मध्ये के साठी ते क्लोज होत्या आणि सोडियम साठी ओपन होत्या रिपोलराइज कंडिशन मध्ये उलट होत ते व्होल्टेज गेटेड चॅनल सोडियम साठी बंद होतात आणि पोटॅशियम साठी ओपन होतात बरोबर इथे दाखवले बा रिपोलरायझेशन कंडिशन मध्ये आणि त्यामुळे पुन्हा हे सोडियमचे व्होल्टेज गेटेड चॅनल्स बंद झाले कि आतमध्ये घुसू पाहणारा सोडियम बंद होईल तो बाहेरच राहील त्यामुळे पॉझिटिव्हिटी ही बाहेर मेंटेन होईल आणि आता सोडियम बाहेर गेला आणि पोटॅशियम जो आहे त्याला ओपनिंग मिळालेला आहे तो आतमध्ये आलेला आहे त्याचं हाय कॉन्सन्ट्रेशन झालं परत आणि सोडियमला आत येणं बंद केलं म्हणजे बाहेरच्या बाजूला सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हाय झालं म्हणजे पॉझिटिव्हिटी बाहेर जास्ती झाली निगेटिव्हिटी आतमध्ये मेंटेन झाली ऑलरेडी प्रोटीन्स डीएनए हे तर आहेतच आणि त्यामुळे ती निगेटिव्हिटी मेंटेन झाली की मग पुन्हा हे जे सेम मेम्ब्रेन आहे ते बाहेरच्या बाजूनं पॉझिटिव्ह होतं आतल्या बाजूनं निगेटिव्ह होतं
आणि शॉर्ट पिरियडसाठी म्हणतो त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टरी पिरियड आणि त्या कंडिशनला म्हणायचं रिपोलरायझेशन. आले लक्षात? रिपोलरायझेशन कसं घडलं? पोलरायझ्ड न्यूरॉन किंवा एक्सॉन डिपोलरायझ्ड कंडिशन मध्ये नेला, पुन्हा पोलरायझ्ड कंडिशन मध्ये आणायचं आहे तर त्याला एक ऍक्टिव्हिटी घडावी लागते. ती म्हणजे रिपोलरायझेशनची, की जी खूप छोट्या काळासाठी घडते, नाव आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. या दरम्यान सोडियम आयन्स जे आतमध्ये घुसत असतात डिपोलरायझेशनच्या दरम्यान, त्यांना बंदी घातली जाते. आणि बंदी घातली की ती बंदी घालणारा कोण आहे? व्होल्टेज गेटेड चॅनल्स आहे. सोडियमचे बंद होतात आणि पोटॅशियमचे ओपन होतात, पुन्हा पॉझिटिव्हिटी बाहेर अपिअर होते आणि निगेटिव्हिटी आतमध्ये निर्माण होते. याला म्हणायचं रिपोलरायझेशन. आता ही जी कंडिशन आहे, ही जी कंडिशन आहे, हा एक्झॉन आहे आणि ह्या एक्झॉन वरती पहिल्यांदा पहिल्यांदा पोलरायझेशन मग डिपोलरायझेशन, पुन्हा रिपोलरायझेशन, पुन्हा पोलरायझेशन, म्हणजे डिपोलरायझेशनची जी वेव आहे ते अजून पुढे घेऊ आपण. पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, पुन्हा पोलरायझेशन, पुन्हा डिपोलरायझेशन, पुन्हा रिपोलरायझेशन. ही जी वेव आहे इलेक्ट्रोकेमिकल किंवा बायो इलेक्ट्रिकल, तर ही डिपोलरायझेशनची वेव रिपोलरायझेशनच्या माध्यमातून पुन्हा अशी इकडे पुढे जाते. डिपोलरायझेशन म्हणजे एक्सायटेड न्यूरॉन, एक्सायटेड एक्झॉन, एक्सायटेड एक्झॉन, एक्सायटेड एक्झॉन, अशी ती जंप होतो पुढे पुढे जाते. राईट? हे जे जम्पिंग आहे, ह्या जम्पिंगला म्हणायचं साल्टेटरी मूव्हमेंट, साल्टेटरी मूव्हमेंट. आणि ही साल्टेटरी मूव्हमेंट आपल्याला बेस्ट पद्धतीनं पाहायला मिळते ती म्हणजे मेड्युलेटेड नर्व फायबर मध्ये. मग कशी? तर आपण मेड्युलेटेड नर्व फायबर काढू. हा मेड्युलेटेड नर्व फायबर आहे, हा एक्झॉन आहे, त्याच्याकडे हे मायलिन शीथ आहे, मायलिन शीथ आहे, मायलिन शीथ आहे. आणि मायलिन शीथ हे फॅटने बनलेलं असतं, तुम्हाला माहिती आहे फॅट. दोन शॉन सेल मधल्या नोडला किंवा हे मायलिन शीथ नोडल आणि इंटर नोडल रिजन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, याला नोड ऑफ रॅनवियर म्हणतात, नोड ऑफ रॅनवियर. तर हे ऍक्शन पोटेन्शियल फॅटी रिजनवर जाऊ शकत नाही, कारण या ठिकाणी इथे हा जो सोडियम म्हणा, पोटॅशियम म्हणा, बरोबर, यांचा जो हा डिफ्युजन आहे आतमध्ये जाणं आहे क्रॉस दिस मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन, हे सहज घडत नाही. घडतं कुठं? या नोड ऑफ रॅनवियरच्या रिजन, नोड ऑफ रॅनवियरच्या रिजन ही जिथं मायलिनची ऍब्सेंट आहे, आणि त्या ठिकाणी हा एक्सचेंजेस आहेत सोडियम पोटॅशियमच्या, त्या इझिली घडतात. त्यामुळे हा जो नर इम्पल्स आहे हा एका नोडपासून दुसऱ्या नोडला, दुसऱ्या नोडपासून तिसऱ्या, तिसऱ्यापासून चौथ्याचा जम्प होतो, जम्पिंग नर इम्पल्स, जम्प फ्रॉम वन नोड टू अनादर नोड. दॅट मूव्हमेंट ऑफ नर इम्पल्स इज नोन ॲज साल्टेटरी मूव्हमेंट, साल्टेटरी
मोमेंट हा मेड्युलेटिव नर्व फायबर आहे, मेड्युलेटेड नर्व फायबर आले लक्षात। अशा रीतीने आपण आज डेफिनेशन पाहिली नर्व इम्पल्स म्हणजे काय, त्यानंतर रेस्टिंग पोटेन्शियल किंवा पोलराइज्ड कंडिशन म्हणजे काय ते शिकलो, पुढे डीपोलराइज्ड कंडिशन म्हणजे काय ते शिकलो, आणि शेवटी रीपोलरायझेशन म्हणजे काय ते शिकलो, आणि ॲट द एंड मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये मायलिन शीथ असल्यामुळे एका नोडपासून नोड ऑफ रॅनवियरपासून दुसऱ्या नोड ऑफ रॅनवियरपर्यंत हा नर्व इम्पल्स जम्प होतो हे आपण अभ्यासलं, त्याला साल्टेटरी मुव्हमेंट म्हणायचं। आलं लक्षात? तर इथे आपला हे युनिट 9.5 ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस पूर्ण झाले। ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे MCQ सॉल्व करू।